मोची समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार माजी आमदार तथा कामगार नेते नरसय्या अडम मास्तर यांच्या हस्ते करण्यात आला. मोची मादिगा मादगी मादरू महासंघ महाराष्ट्र राज्य आणि नवशक्ती तरुण मंडळ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने सोलापूरातील 10वी 12वी उत्तीर्ण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि गौरव सोहळा मारुती देवस्थान बापूजी नगर इथं मोठ्या थाटात पार पडला. प्रारंभी मोची समाजाचं कुलदैवत श्री आदि जामुमुनी महाराज आणि विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात संयोजक तथा बापूजी नगर हाऊसिंग सोसायटीचे चेअरमन श्रीनिवास मेत्रे यांनी गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करून मोची समाजातील गरीब आणि कष्टकरी वर्गातील कुटुंब आणि परिवाराला शिक्षणाचं महत्व पटवून देण्यासाठी मार्गदर्शन शिबिर नामवंत शिक्षक आणि अनुभवी तज्ञ यांची व्याख्यान आगामी काळात घेऊन सक्षम विद्यार्थी घडवण्यासाठी अनेक उपक्रम राबवले जाणार आहेत. गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य उपलब्ध करण्याचा आमचा मानस असल्याचं सांगितलं. प्राध्यापिका डॉक्टर ज्योती वाघमारे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात मोची समाजात अशिक्षित लोक आणि अंधश्रद्धा रूढी परंपरा आणि व्यसनानी ग्रासलेला आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी ही भटकंती सुरू आहे. शिक्षणाचं प्रमाण कमी आहे. फक्त 10वी आणि 12वीचं शिक्षण घेतलं की पुरं अशी धारणा पालकांची. हा समज पालकांनी बाजूला सारून आपल्या मुलांना अधिकाधिक शिक्षणासाठी प्रोत्साहन दिलं पाहिजे. त्यांना डॉक्टर वकील इंजिनियर कलेक्टर लेखक पत्रकार प्राध्यापक असं घडवलं पाहिजे असं मनोगत प्राध्यापिका ज्योती वाघमारे यांनी व्यक्त केलं. या प्रसंगी बोलताना माजी आमदार कॉम्रेड नरसय्या अडम मास्तर म्हणाले की मोची समाजानं मला नगरसेवक पासून आमदार पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करून दिली. मोची समाजाचे लोक अत्यंत प्रामाणिक कष्टाळू निष्ठावंत असून वेळप्रसंगी इतर समाजाला मदत करण्यासाठी धडपड करत असतात. मोची समाजाचे अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठमोठ्या पदावर हुद्द्यावर आपल्या कार्याची त्यांनी सुणूक दाखवून दिली ती वाखाणण्याजोगी आहे असे गौरवोद्गार माजी आमदार नरसय्या अडम मास्तर यांनी काढले. आपले आई वडील आपल्याला शिकवण्याचा प्रयत्न करतात परंतु मंत्रालयामध्ये बसलेले काही आयएएस ऑफिसर हे आपल्या शिक्षणाच्या विरोधामध्ये येऊ लागलेले आहेत. आपण आंध्र आणि कर्नाटक मधून आलेला आमचे आई वडील कोणी शिकलेले नाहीये. आजोबा पणजोबा कोणी शिकलेले नाहीये. मिळेल ते काम करून सोलापूरच्या वाटेवर आले. आम्हाला दाखल्याकरता 50 वर्षाची अट लावतात. शिकलेले माणसं नाहीत. कुठला आणणार पुरावा? ना आंध्र मध्ये आहे ना कर्नाटक मध्ये आहे ना महाराष्ट्रामध्ये आहे. त्यामुळं हा मोची समाजाचा अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण झालेला आहे. श्रीनिवास मेत्रे सतत मुंबईच्या वाऱ्या करतो, मंत्र्याला भेटतो, त्यांना भेटतो, यांना भेटतो. दरम्यान मोची समाजात गुणवंत विद्यार्थ्यांचा स्कूल बॅग प्रमाणपत्र शैक्षणिक साहित्य आणि बुके देऊन माजी आमदार कामगार नेते नरसय्या अडम मास्तर यांच्या हस्ते गौरवण्यात आलं. यावेळी मोची समाज बांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते.